सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, आमच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचा नोंदणीचा जो कालावधी होता तो वाढविण्यात आलेला आहे। ऑनलाईन पोर्टलवरील वरिष्ठ निवड वेतन श्रेणी निवड व वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी वाढविणे बाबतचं आज 23 डिसेंबर रोजी पत्र जारी झालेलं आहे। मित्रांनो, उपरोक्त विषयांवर संदर्भीय पत्र क्रमांक 1 व 2 नुसार वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आलेले असून अर्ज परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। आणि याचा कालावधी 23 तारखेला संपत होता, मात्र प्रत्यक्षात आज रोजी तो वाढवून 5 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। वरिष्ठ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन वेळापत्रक व सूचना खालील प्रमाणे आहेत। करावयाची कामे आणि कालावधी। पोर्टलवरील ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी 5 जानेवारी 2022 पर्यंत आहे। नोंदणी केलेल्या तथापि पेमेंट पूर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी पेमेंट पूर्ण करणे, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं की बऱ्याच जणांना पेमेंटला समस्या येत आहे, तर नोंदणी केलेल्या तथापि पेमेंट पूर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी पेमेंट पूर्ण करणे। 6 जानेवारी 2022 ते 8 जानेवारी 2022 पर्यंत पेमेंट करू शकतो मित्रांनो, आपण नोंदणी केलेली असल्यावर। आणि शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांनी लिंकमध्ये जर नोंदणी केलेली आहे, प्रशिक्षणार्थी माहिती जिल्हा स्तरावर पडताळणी करायची, ती जिल्हा स्तरावर होणार आहे 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये। तसेच नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड पाठवला जाईल। आपला जो मेल असेल त्या ईमेलवर आपल्याला हा पासवर्ड येईल, तो येईल मित्रांनो 16 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये। उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या सूचनांबाबत शाळा कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक यांनी लक्षात घ्यावं, आणि त्यानुसार जर आपण अजून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली नसेल तर ती नोंदणी मित्रांनो तात्काळ करून घ्यावी। आज रोजीचं संचालकांचं हे पत्र आहे। माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपली जर नोंदणी अपूर्ण असेल, नोंदणी केली नसेल, तर मित्रांनो 23 तारीख आज नोंदणीचा कालावधी संपत होता, तो SCERT कडून वाढवून 5 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। तरी आपण नोंदणी करावी। पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।